नाही, आपण सगळ्यांना गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हायचं आहे यामध्ये, त्यामुळे आपण सगळ्याला सांगितलेलं आहे की त्या नेत्याला, जुनाट नेत्याला जाणून बुजून तेढ निर्माण करायचा, मराठा समाजानं शांततेत राहावं आपण आवाहन केलेलं आहे. आता शांततेचं आवाहन सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे, आता मग तो ज्याचा त्याचा मुद्दा आहे. पण आता सध्या चालू आहे बातमी सुद्धा तुम्ही समोर पाहताय, त्या कार्यकर्त्यांना काय आव्हान आहे? सगळ्याच मराठा समाजाला आहे, त्यांनाच नाही नुसतं की सगळ्याच मराठा समाजाला आहे. शांतता घ्या, यांना मुद्दाम जातीय तेढ निर्माण करायचा आहे. यांची भूमिकाच तशी तर जातीय तेढ निर्माण काही करून करायचा आणि ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद पेटवायचा हे स्वप्न आहे यांचं, आणि ते मराठ्यांनी पूर्ण होऊ द्यायचं नाही, हे हा आपला मुद्दा आहे. त्यामुळे इथं मराठा समाज सगळा एकत्र आहे, सगळ्यांनी शांत राहावं अशी आपली पहिल्यापासूनची मागणी आहे. आणि शांततेने जर सबुरीने घेतलं तर आपण गोरगरीब यांचं स्वप्न पूर्ण होणार. सगळ्यातच आहे ना, नाही असं थोडंच आहे, त्यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं आहे पुरं. त्यामुळे परंतु 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाने शांत राहायचं ठरवलं आहे. आपण सगळ्यांनी शांत राहावं ही सगळ्यांना पहिल्यापासून विनंती आहे माझी की तुम्ही शांत राहा. यांना नेमकं तेच करायचं आहे, यांना नेमकं तेच करायचं आहे. मग मी सांगितलं ना तुम्हाला की ह्या नेत्यांचं स्वप्न पूर्ण मराठ्यांनी होऊ देऊ नका, यांना तेच करायचंय, हे त्याच्यासाठी जेथे, त्यामुळे आपण शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि तो मराठा समाज सगळ्या शांत राहायचं ठरवलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.